प्राइस बाजारात बाजारात या चॅनलवर आज तुम्हाला दोन मॉडेल जरी सांगितलं सांगणार आहे आणि त्याचे एकदम खास इन्फॉर्मेशन सांगणार आहे थोडं व्यवस्थित दिलायला ओके छोटी से जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीची परमिशन घेता किंवा तुम्ही वर्गामध्ये जेव्हा येता वगैरे काम करतो मी आय कम इन सर मी आय गो मी आय सिट व्हाटएव्हर म्हणजे मी बसू का परमिशन मागण्यासाठी बेसिकली शब्द वापरतात मे आणि सगळ्यात तुम्हाला माहिती सर तुम्ही मात्र यात नवीन काय नवीन काय म्हणजे का परमिशन वापरण्यासाठी आधुनिक शब्द वापरतात शाल लक्षात ठेवा फक्त आपण परमिशनचं बोलतोय परवानगी बोलतोय आपण एखाद्याची परवानगी घेतोय तेव्हाच हे दोन शब्द वापरले जातात आता तुम्ही म्हणजे मे तर माहिती आहे मला मे आपण म्हणतो सारखं मे आय गो मे आय कम मे आय वगैरे असं म्हणतो मग शाल काय लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मोठ्यांची ओके तुम्ही मोठ्यांची परमिशन घेत असाल तर मे वापरा म्हणजे आपण वर्गामध्ये येताना सरांची परमिशन घेतो मे आय कम इन सर मी आपण येऊ का विचारतात का बरोबर पण जर समजा सर लोकांना बाहेर जात असेल तर ते विद्यार्थ्यांना म्हणायला पाहिजे शाल आय गो मी बाहेर जाऊ का याचा अर्थ काय मोठ्यांची परमिशन घेत असेल तर मी वापरा आणि तुम्ही तुमच्यापेक्षा छोट्यांची परमिशन घेत असाल तर तेव्हा शाळा वापरा म्हणजे आपण समजा छोट्या आता समजा सगळे छोटे छोटे लोक बसले तुमच्यापेक्षा लहान मुलं आहेत आणि तुम्ही आतमध्ये येत असाल तर तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे शाळा कम बाहेर जात असाल तर शाळा गो कळते एवढी छोटीशी इन्फॉर्मेशन होती आय होप सो तुम्हाला हे उपयोगी पडेल इंग्लिश बेटर करण्यासाठी असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्युअसली सांगितले जातील त्यामुळे प्लीज सपोर्ट मी ओके बाय.